आषाढी एकादशी वारकरी संप्रदायातील भक्तांसाठी आनंदाचा दिवस। वर्षभर ज्या दिवसाची वारकरी संप्रदायांचे लोक आतुरतेने वाट बघत असतात तोच हा दिवस। औचित्य साधत चंदनखेडा येथील पुरातन मंदिरात भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले। भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील हे मंदिर जवळपास 300 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते। येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त परिसरातील भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले। तालुक्यातील चंदनखेडा ही सांस्कृतिक नगरी आहे। सदर विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे परिसरात सुविख्यात मंदिर आहे। या मंदिराच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम मुडेवार यांनी केली आहे। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गाव असल्यामुळे ह्या दृष्टीने जतन होण्याच्या दृष्टीने या मंदिराला सरकारकडून निधी उपलब्ध व्हावा, तीर्थक्षेत्र निधीतून काम व्हावं।